मध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी अकोला जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी जितेंद्र वापळकर यांनी 9 ते 15 मे पर्यंत कडकडीत बंद ठेवण्याची सूचना दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकर व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलीस अधिकारी किशोर पाटील तसेच ट्रॅफिक पोलीस बेस मेजर चेतन पाली यांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवलाय. निंबाफाटा येथील व्यवसायधारकांनी जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशाला 100% प्रतिसाद दिला आहे व वेळोवेळी निंबाफाटा येथील व्यावसायिकांनी आपल्या दुकाने बंद ठेवून पोलिसांना सहकार्य करीत असतात. निंबाफाटा येथील व्यवसायधारकांनी उरळ पोलिसांच्या विनंतीला मान देऊन येत्या 7 दिवस कडेकोट बंद पाळण्यात येणार आहे. येथील कोणताही व्यवसायधारक 7 दिवस आपले दुकान उघडणार नाही असे आवाहन उरळ येथील ठाणेदार अनंतराव वडतकर यांनी केले आहे. तसेच निंबाफाटा येथून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एमसीएन न्यूज करिता संतोष मोरे, बाळापूर.